वसमत येथे सकल मुस्लिम समाजाकडून पुकारण्यात आलेल्या वसमत बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. दुपारी 3 वाजता उपजिल्हा अधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दोन्ही ठिकाणी शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासित प्रदेशात असणाऱ्या त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या दंगलीमध्ये अल्पसंख्याक समाजाला उद्दिष्ट करून मोठे नुकसान करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज मुस्लिम समाजाच्या वतीने बंद पाडण्यात आला. वसमत येथेही दुपारी 3 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी वसमत शहराचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.